ग्रामीण गुन्हे शाखेनं रेकॉर्डवरील आंतरजिल्हा गुन्हेगारास अटक करीत बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मौजे रोपळे तालुका पंढरपूर येथे विलास विश्वंभर भोसले राहणार रोपळे यांच्या राहत्या घराचं मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाट उचकटून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण पाच लाख एकोणपन्नास हजार रुपये गुन्हा दाखल झाला आहे यावरून पोलिस निरीक्षक निंबाळकर यांनी गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची बैठक घेऊन या, या घडलेल्या गुन्हा सूचना केल्या पोलिसांनी सापळा लावून गुन्हेगारास ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण तपास करता त्यानं उपरोक्त गुन्हा तसंच मागील काही दिवसांमध्ये केलेल्या घरपोडी आणि चोऱ्या याची कबुली दिली त्याच्याकडून वाहनासह रोख रक्कम आणि इतर वस्तू मिळून एकूण बारा लाख चौतीस हजार नऊशे सदोतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर शशिकांत शेळके ख्वाजा मुजावर नारायण गोलेकर प्रकाश कारटकर धनराज गायकवाड अक्षय डोंगरे महिला अंमलदार पल्लवी इंगळे यांनी बजावली आहे